Tak. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रख्यात वैद्य श्री विनय वेलणकर सर, तसेच सर्व मान्यवरांचे आगमन झालेले आहे. महाराष्ट्रातील उपस्थित सर्व वैद्यांचे मी या कार्यक्रमासाठी हार्दिक स्वागत करते आहे. या प्रसंगी आपण औषधी भवनची एक छोटीशी सफर करणार आहोत, तर चला तयार व्हा आणि औषधी भवनच्या सफरीचा आनंद घ्या. औषधी भवनच्या या सफरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयुर्वेद सेवा संघामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयुर्वेद महाविद्यालयाचं हे वनौषधी उद्यान आहे. औषधी भवनची ही इमारत आहे. औषधी भवनच्या कच्चा माल निर्मितीसाठी कच्चा माल सिलेक्शन परचेस कमिटी रॉ मटेरियलची प्रक्रिया सुरू आहे. औषधी भवनचे ही नवीन मशिनरी अद्ययावत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे दोन एक्स्ट्रॅक्शन युनिट्स, औषधी भवनचे हे फर्मेंटर्स, इव्हॅपोरेशनसाठी इव्हॅपोरेटर्स अशी ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त मशिनरी सिरप मेकिंग मशीन कॉन्सन्ट्रेटर्स कल्पपाक प्रक्रियेसाठी मास मिक्सचर सुवर्णकल्प निर्माण प्रक्रिया व्हॅक्यूम ट्रे ड्रायर्स ग्रॅन्युल्ससाठी मल्टीमिल रोटरी टॅबलेटिंग मशीन तैलसिद्धी प्रक्रिया औषधी भवनचा अत्याधुनिक इक्विपमेंट्सनी सुसज्ज असा क्वालिटी कंट्रोल विभाग औषधांची सर्व परीक्षणं एपीआयच्या नॉर्म्सनुसार येथे केली जातात. पॅकिंग मटेरियल विभाग लिक्विड फिलिंग मशीन
ग्रॅन्युल्स फिलिंग मशीन, टॅब्लेट काउंटिंग मशीन, वेगवेगळ्या आकाराच्या टॅब्लेट्स फिल केल्या जातात. ऑइल फिलिंग मशीन आहे. लेबल कोडिंग मशीन, त्याच्यावर बॅच कोडिंग केलं जातं. औषधी भवनचा हा डिस्पॅच म्हणजे वितरण विभाग, इथून सर्व दूर औषधं पाठवली जातात. व्यवस्थापनाच्या विविध बैठकी वेळोवेळी आयोजित केल्या जातात. आपल्या सगळ्यांना धन्यवाद. औषधी भवनची ही छोटीशी सफर आपण डिजिटली अनुभवली आहे. आपल्या सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे की नाशिकला याल तेव्हा जरूर औषधी भवन आणि आयुर्वेद सेवा संघाला भेट द्या. धन्यवाद. धन्यवाद सावकर सर. आपले आजचे प्रमुख अतिथी व उपस्थित मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व धन्वंतरी पूजनाने करा.
धन्यवाद। 1924 साली रुजू घातलेल्या औषधी भवन रूपी रोपट्याचे एका मोठ्या वटवृक्षात रूपांतरित होताना आपण सर्वांनीच बघितले आहे। आज त्याच वटवृक्षाची नवीन घनवटी रूपी पारंबी विकसित होतानाचे आपण सर्व साक्षीदार। मी सौ प्रज्ञा मकरंद हिंगे, क्वालिटी कंट्रोल मॅनेजर, आपल्या आजच्या घनवटी लॉन्चिंग कार्यक्रमाचे मुख्य अतिथी प्रख्यात वैद्य श्री विनय वेलणकर सर मुंबई यांचे औषधी भवन परिवारातर्फे हार्दिक स्वागत करते। तसेच आयुर्वेद सेवा संघाचे अध्यक्ष वैद्य श्री अंबादास कुलकर्णी सर, उपाध्यक्ष वैद्य श्री आशुतोष यादवी सर, सचिव वैद्य श्री अभय कुलकर्णी सर, सहसचिव वैद्य सौ रजनी गोखले मॅडम, कोषाध्यक्ष श्री माधव परांजपे सर, औषधी भवन कमिटीचे चेअरमन ॲडव्होकेट विनयराज तळेकर सर, मार्केटिंग विभाग सल्लागार तसेच गव्हर्निंग बॉडी मेंबर श्री किरण जोशी सर, त्याचप्रमाणे उपस्थित ऑनलाईन आणि ऑफलाईन महाराष्ट्रातील सर्व वैद्य, माझे सहकारी यांचे घनवटी लॉन्चिंग या कार्यक्रमासाठी हार्दिक स्वागत करते। आयुर्वेद सेवा संघाचे सचिव वैद्य अभय कुलकर्णी सरांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे। आयुर्वेदाची आराध्य दैवत भगवान धन्वंतरींना वंदन करून आयुर्वेद सेवा संघातर्फे आणि आयुर्वेदाच्या आयुर्वेद सेवा संघाचे औषधी भवन या महत्त्वाच्या विभागातर्फे जो घेण्यात येणारा हा घनवटी लॉन्च करण्याचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। जसं भगवान धन्वंतरींना वंदन करायचं आहे तसंच आयुर्वेद सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष वैद्य गंगाधर शास्त्री गुणे, कैलासवासी वैद्य गंगाधर शास्त्री गुणे यांनाही वंदन करायचं आहे। आणि या आयुर्वेद सेवा संघारूपी वटवृक्ष ज्यांनी भरभरून वाढवला त्या सर्व आयुर्वेद सेवा संघाच्या पूर्वसुरींना या निमित्ताने मी वंदन करून या कार्यक्रमाची सुरुवात करत आहे। मुद्दाम या कार्यक्रमात आपणासाठी खास उपस्थित झालेले आहेत ते डोंबिवलीचे प्रख्यात वैद्य ज्यांची कीर्ती भारतभर आहे असे ज्येष्ठ वैद्य आणि आम्हा सर्वांचे मित्र वैद्य विनय वेलणकर जे आयुर्वेद व्यासपीठाचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांचंही या आयुर्वेद सेवा संघ परिवारामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर वैद्यराज विनय वेलणकर हे आयुर्वेद सेवा संघाचेही सदस्य आहेत आणि गेली 35 वर्ष सातत्याने ते आयुर्वेद सेवा संघाच्या आरोग्यशाला रुग्णालयात मानद वैद्य म्हणून सेवाही देत आहेत। तसंच माझ्याबरोबर या मंचावर उपस्थित आयुर्वेद सेवा संघाचे अध्यक्ष वैद्य अंबादास कुलकर्णी, उपाध्यक्ष वैद्य आशुतोष यारवी, गव्हर्निंग बॉडीचे सदस्य आणि मार्केटिंग विभागाचे सल्लागार श्री किरण जोशी, आयुर्वेद औषधी भवनचे असिस्टंट जनरल मॅनेजर्स श्री प्रसाद पंडित आणि वैद्य गोपाळ सावकार आणि त्याबरोबर जी मार्केटिंग टीम इथे उपस्थित आहे या ऑडिटोरियममध्ये आणि ऑनलाईन महाराष्ट्रात उपस्थित असणारे या कार्यक्रमाला मुद्दाम जॉईन झालेले सर्व डॉक्टर्स या सर्वांना विनम्र अभिवादन। आपणास मनपूर्वक धन्यवाद की आपण या
औषधी भवनच्या एका अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून वेळ काढून उपस्थित राहिला आहात. 7 ऑक्टोबर 1924 म्हणजे सुमारे 97 वर्षापूर्वी आयुर्वेद सेवा संघ याची स्थापना झाली आणि त्याचा पहिला विभाग जो सुरू झाला तो औषधी भवन हाच होता. या निमित्ताने आवर्जून ज्यांचं स्मरण करावं असे ते वैद्य गंगाधर शास्त्री गुणे ज्यांनी स्वतःचा दवाखाना स्वतःचा कारखाना असा सगळा त्यांनी आयुर्वेद सेवा संघ या नावाने समर्पित केला आणि म्हणून या एका महान संस्थेची त्या दिवशी स्थापना झाली. आणि हा स्थापना दिवस 2 दिवस दूर आहे त्यामुळे या निमित्ताने त्यांचं स्मरण करणं मला यथोचित वाटतं. औषधी भवन हा एक प्रोफेशनल औषधी कारखाना जरी असला तरी आम्ही सगळेजण त्याचं वर्णन असं करतो की इट इज प्रोफेशनल बट नॉट कमर्शियल. म्हणजे इथं सगळे व्यावसायिक पद्धतीने औषधं शास्त्रोक्त पद्धतीने बनवली जातात. आयुर्वेद सेवा संघाने मुद्दाम औषधी भवनची स्थापनाच यासाठी केली की वैद्यांचं सगळ्यात महत्त्वाचं अस्त्र जे आहे ते म्हणजे औषध आणि ते औषध चांगल्या दर्जाचं आणि चांगल्या प्रतीचं असं उपलब्ध व्हावं आणि जेणेद्वारे वैद्यांना रुग्णसेवा करणं रुग्णांवर चिकित्सा करणं सोपं होईल या दृष्टीने या औषधी भवनची निर्मिती झालेली आहे. औषधी भवनचे आत्तापर्यंत सुमारे 156 प्रॉडक्ट्स आहेत. 25 वर पेटंट प्रॉडक्ट्स आहेत आणि बाकी शास्त्रीय ज्याला जेनेरिक औषधं असे आहेत. गेल्या काही वर्षांपासून म्हणजे गेल्या सुमारे 7-8 वर्षांपासून त्याला संशोधनाची जोड दिलेली आहे आणि जे आयुर्वेद सेवा संघाचे बाकीचे विभाग आहेत त्या सर्वांचीही या औषधी भवनला मदत होत असते आणि औषधी भवनची या सर्व विभागांना मदत होत असते. आयुर्वेद सेवा संघाचा एक अतिशय महत्त्वाचा विभाग आहे. भस्म कुपीपक्व रसायन बुटीवटी आसवारिष्ट तैलघृत अशी सगळी औषधं आधीपासूनच औषधी भवन बनवत आहे आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ती कोणाच्याही ती औषधी भवन ही कंपनी कोणाच्याही एका व्यक्तीच्या फायद्यासाठी काम करत नाही. याचं कोणाला डिव्हिडंड जात नाही, याचा कोणाला प्रॉफिट शेअर केला जात नाही. जो काही याचा फायदा होतो तो आयुर्वेदाच्या कार्यासाठीच वापरला जातो. एक तर औषधी भवनसाठी वापरला जाईल किंवा आयुर्वेद सेवा संघाची जी सामाजिक उद्दिष्ट आहेत त्या सगळ्यांसाठी वापरला जातो. त्यामुळे आपण जे काही औषधी भवनला सपोर्ट करता त्या सपोर्टचा अर्थ असा आहे की आपल्या हातून पण एक प्रकारची समाजसेवा घडते. आपल्यामुळे जो काही फायदा औषधी आपल्या आपण औषधी वापराल त्याच्यामुळे जो काही फायदा होईल तो एक समाजसेवा म्हणून एक पुण्य म्हणून रजिस्टर होतं. आणि ही अशा पद्धतीची व्यवस्था असलेली ही औषधी भवनची मला असं वाटतं की ज्या काही बोटावर मोजण्यासारख्या संस्था असतील त्यापैकी एक आयुर्वेद सेवा संघ नक्की आहे आणि समाजाच्या फायद्यासाठी चालवला कमर्शियल म्हणजे व्यावसायिक पद्धतीने चालवला जाणारा कारखाना असं त्याचं वर्णन करता येईल. आणि त्याचा एक आज महत्त्वाचा विभाग सुरू करत आहोत. औषधी भवनची प्रगती अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे आणि त्याचा आज घनवटी याचं आपण लॉन्च आपण या कार्यक्रमाद्वारे करतो आहोत. घन हा एक अतिशय महत्त्वाचा चिकित्सेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा भाग आहे. अत्यंत परिणामकारक औषध प्रकार आहे जो घेण्यासाठी पण अतिशय सुलभ आहे आणि कार्यक्षमतेच्या दृष्टीने पण सामान्य चूर्णापेक्षा 10 पट असा जास्त कार्यकारी असा भाग आहे आणि तो ती निर्माण करणं ही वैद्य समाजाची गरज होती आणि ती गरज ओळखून औषधी भवनने गेल्या 3-4 वर्षांपासून सलगपणे अथक प्रयत्न करून एक अत्याधुनिक मशीनद्वारे आपण हे घन निर्मिती लॉन्च करतो आहे. या मशीनचा वापर हा शास्त्रीय पद्धतीने जो आयुर्वेदाचा काढा आहे त्यात कोणत्याही तत्वाला बाधा न येता ही मशीनरी डिझाईन केलेली गेली आहे. ही कस्टमाइज्ड अशी डिझाईन आपण करून घेतलेली आहे औषधी भवनच्या टीमनी आणि त्याच्यामुळे ह्याचा कोणत्याही आयुर्वेदाच्या तत्वाला बाधा न येता ह्याच्यामध्ये ज्या औषधी सगळ्या निर्माण प्रक्रियेमधला महत्वाचा घटक जो क्वाथ प्रक्रिया आहे त्या क्वाथ प्रक्रियेमध्ये चा वापर हा तयार होण्यासाठी या मशीनरीचा वापर होतो आणि त्यामुळे ह्याच्यातनं तयार होणारी जी काही पुढची औषधं आहेत ती दर्जेदार निर्माण होतात
आणि त्याचा आम्हाला गेल्या 2-3 वर्षांपासून खूप चांगला अनुभव येतो आहे. खूप वैद्यांचे आणि डॉक्टर्सचे आम्हाला फीडबॅक आहेत की आपल्या औषधांच्या दर्जामध्ये खूपच लक्षणीय सुधारणा झालेली आहे. आणि ह्याच्या मार्फत आपण घनवटी लॉन्च जी घनवटी तयार करतो आहे ते घन आपण आज लॉन्च करणार आहोत आणि त्यासाठी आपण सगळेजण जमले आहोत. मला असं वाटतं की हा एक छोटी प्रस्तावना या औषधी भवनची आयुर्वेद सेवा संघाची आणि या घन वटी निर्माण करण्याच्या मागच्या संकल्पनेची आपणासमोर सादर केलेली आहे. मी आता या निमित्ताने इथं थांबतो आणि या कार्यक्रमाचे सूत्र आमच्या सूत्रसंचालकांकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. औषधी भवन येथील प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या इन्चार्ज वैद्य सौ रुपाली मारबाते मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आजचे आपले प्रमुख पाहुणे माननीय वैद्य विनय वेलणकर सर यांचा परिचय करून द्या. धन्यवाद इंगे मॅडम. नमस्कार, मी वैद्य रुपाली मारबाते, प्रोडक्शन इन्चार्ज औषधी भवन. आजच्या घनवटी लॉन्चिंग समारंभात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजची सत्कारमूर्ती सर्वांचे आदरणीय व आपले प्रमुख पाहुणे वैद्यश्री विनय वेलणकर सर यांचा थोडक्यात परिचय मी सर्वांना करून देते. आयुर्वेद महाविद्यालय सायन मुंबई येथून आयुर्वेदाचार्य ही पदवी 1982 साली ग्रहण करून डोंबिवली येथे सन 1983 पासून आयुर्वेद पंचकर्म चिकित्सक म्हणून निरंतर व्यवसायात सर कार्यरत आहे. आयुर्वेद व्यासपीठ या वैद्यांच्या संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष असून लवकरच या संघटनेला 25 वर्ष पूर्ण होणार आहे. तसेच जनी जनार्दन सेवा समिती ठाणे येथे मानद आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून सरांची दीर्घकाळ सेवा असून वनवासी कल्याणश्रम ठाणे व महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन या संस्थेमध्येही त्यांचे योगदान आहे. मुंबई विद्यापीठामध्ये 5 वर्षे सिनेट सदस्य म्हणूनही सरांनी कार्य केलेले आहे. तसेच विविध सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक संस्थांशी सर संलग्न आहेत. आयुर्वेदाची सेवा संशोधन प्रचार व शिक्षण या चतुसूत्रीवर आयुर्वेद व्यासपीठाचे कार्य सुरू आहे. वैद्य वेलणकर सर हे आयुर्वेद व्यासपीठाचे तसेच अनेक वैद्यांचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक आहेत. केंद्रीय आयुर्वेद व्यासपीठ नाशिक कार्यालय उभारणीसाठी सरांचे खूप मोलाचे योगदान आहे. सर आयुर्वेद सेवा संघाचे ज्येष्ठ सदस्य असून गेली 25 वर्षे ते दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आरोग्यशाला रुग्णालयात वैद्यकीय सेवा देतात. कोरोना महामारीच्या काळातही सरांनी आपल्या सेवेत कधीच खंड पडू दिला नाही. सेवा संघावर त्यांचे विशेष प्रेम असून औषधी भवनची सर्व औषधे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात लिहिल्या जातात. सर आयुर्वेद पत्रिकेचे उत्तम लेखक आहेत, तसेच चांगले प्रचारक देखील आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते निष्ठावंत स्वयंसेवक असून सर्व शारीरिक खेळांमध्ये तज्ज्ञ आहेत. डोंबिवली येथे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या शोभायात्रेचे ते प्रमुख संयोजक असतात. गुढीपाडव्यानिमित्त देशभर गाजलेल्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे 16 वर्षापासून यशस्वी संयोजन ते करीत आहेत. वैद्य तितुका मेळावा हे सरांच्या जीवनाचे ध्येय असून त्यासाठी वैद्य संघटनार्थ गेली 30 वर्ष ते सातत्याने प्रवास करीत आहेत. वैद्य वेलणकर सर हे उत्तम वक्ते असून महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर विविध विषयांवर त्यांची 700 वर व्याख्याने झालेली आहेत. दूरदर्शन रेडिओ वर्तमानपत्र अनेक नियतकालिके यामधून त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झालेल्या आहेत. आरोग्यवर्धिनी व यशोदीप 97 या पुस्तकांचे संपादन आणि स्वयंपाकघरातील दवाखाना हे सरांचे पुस्तकही प्रकाशित झालेले आहे. आयुर्वेद व्यासपीठाचे संघटन विस्तारित आणि विकसित करण्यामध्ये सरांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या वैद्यकीय सेवा आणि संघटन कार्याबद्दल अनेक पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आयुष मंत्रालयातर्फे मिळालेला जीवन गौरव पुरस्कार, वैद्य खडीवाले संशोधन संस्था पुणे यांचा पंचकर्म चिकित्सक पुरस्कार, रोटरी क्लब डोंबिवलीतर्फे व्यवसाय गुणवत्ता पुरस्कार, सांडू आयुर्वेद भूषण पुरस्कार, तसेच नुकताच माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते डॉक्टर्स डिरेक्टरी ऑफ इंडिया यांच्या वतीने मिळालेला धन्वंतरी पुरस्कार हे विशेष पुरस्कार आहेत. सरांची राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ नवी दिल्लीतर्फे सन 2016 पासून राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून नियुक्ती झालेली आहे. तसेच केंद्रीय अनुसंधान परिषद CCRS या स्वायत्त संस्थेचे सदस्य म्हणूनही सरांची नियुक्ती झालेली आहे.
जलोदर, मूत्रपिंड रोग, आमवात, तमकश्वास, कर्करोग इत्यादी दुर्धर आजारांवर वैद्य वेलणकर चिकित्सा करण्यात निष्णात आहेत. इतकी गुणवत्ता व श्रेष्ठता अंगी असून सुद्धा सर त्यांच्या नावाप्रमाणेच विनयशील आहेत. ते आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले हे आपले भाग्यच. अशा या कृतिशील आणि विनयशील व्यक्तिमत्वाचा सत्कार आयुर्वेद सेवा संघाचे अध्यक्ष वैद्य श्री अंबादास कुलकर्णी सर यांनी करावा अशी मी विनंती करते. धन्यवाद. धन्यवाद रुपाली मॅडम. औषधी भवनचे सहमहाव्यवस्थापक वैद्यश्री गोपाळ सावकार सर यांना मी विनंती करते की त्यांनी घनवटी उत्पादन प्रक्रिया याचे सादरीकरण करावे. नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय वैद्य श्री अंबादास कुलकर्णी सर, प्रमुख पाहुणे माननीय वैद्य श्री विनय वेलणकर सर, आयुर्वेद सेवा संघाचे उपाध्यक्ष माननीय वैद्य श्री आशुतोष यार्दी सर, माननीय सचिव वैद्य श्री अभय कुलकर्णी सर, श्री किरण जोशी सर आणि श्री पंडित सर, ऑनलाईन उपस्थित आपण सर्व मान्यवर वैद्य, डॉक्टर, प्राध्यापक वृंद, आजच्या औषधी भवन आयुर्वेद सेवा संघाच्या घनवटींच्या ऑनलाईन लॉन्चिंग समारंभामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आयुर्वेद सेवा संघ ही सार्वजनिक विश्वस्त न्यास असून 1924 साली आयुर्वेद सेवा संघाची स्थापना झालेली आहे. आयुर्वेद सेवा संघाच्या औषधी भवन या विभागातर्फे उच्च गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि शास्त्रशुद्ध औषधांची निर्मिती केली जाते. सर्व प्रकारची ग्रंथोक्त शास्त्रोक्त औषधे औषधी भवनतर्फे निर्माण केली जातात. त्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीची औषधं बनवली जातात. प्रामुख्याने सुवर्णकल्प, आसव अरिष्ट, गुगुळकल्प, चूर्ण, तैल, घृत, रसकल्प, कल्पपाक आणि आज या सगळ्या उत्पादन श्रेणींबरोबरच घनवटी या नवीन उत्पादन श्रेणीचं लॉन्चिंग संपन्न होत आहे. गेली 98 वर्षांपासून उच्च गुणवत्तापूर्ण अशा सर्व औषधांची निर्मिती औषधी भवनतर्फे केली जाते. घन ग्रंथोक्त सूत्रानुसार क्वाथादीनाम पुनपाकात घनत्वम सा रसक्रिया असं सूत्र प्रसिद्ध आहे. हा आयुर्वेदिक औषधाचा एक अतिशय महत्वाचा फॉर्म आहे.
घनांचे अत्यंत फायदे आहेत. याचा कमी डोस रुग्णाला पुरेसा होतो. घनकल्पना ही टिकाऊ असते. शरीरामध्ये घनांचं त्वरित शोषण होतं. रुग्णांना घेण्यासाठी, बरोबर नेण्यासाठी, कॅरी करण्यासाठी घन हे अत्यंत सोयीस्कर आणि उपयुक्त आहेत. आणि या घनांची निर्मिती आयुर्वेदामध्ये दिलेल्या सर्व सिद्धांतांचं पालन करून अशी केली जाते. घनांसाठी आणि एकूणच सर्व प्रकारच्या औषधांसाठी उच्च दर्जाच्या कच्च्या मालाचा वापर केला जातो. क्वालिटी कंट्रोल विभागानुसार आणि आयुर्वेदिक फार्मकोपियानुसार जे नॉर्म्स सेट केलेले आहेत त्या सगळ्या निकषांचा वापर करून या रॉ मटेरियलचं सिलेक्शन केलं जातं. त्यासाठी औषधी भवनमध्ये परचेस कमिटी आहे आणि ह्या परचेस कमिटीमध्ये आयुर्वेद महाविद्यालयातले तज्ज्ञ, विषयतज्ज्ञ, प्राध्यापक मंडळी आहेत. तसंच औषधी भवनमधले तज्ज्ञ वैद्य आहेत. आणि ह्या सगळ्यांच्या नजरेने पारखून रॉ मटेरियलचं सिलेक्शन केलं जातं. आणि ह्या रॉ मटेरियलचं सिलेक्शन झाल्यानंतर APIच्या सर्व पॅरामीटर्सनुसार त्यांचं क्वालिटी कंट्रोलमध्ये चेकिंगसुद्धा केलं जातं. यासाठी आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचं अतिशय मोलाचं सहकार्य औषधी भवनला वेळोवेळी होत असतं. क्वालिटी कंट्रोल विभागामध्ये या रॉ मटेरियलचे विविध प्रकारे निकषांनुसार चेकिंग केलं जातं. त्यामध्ये वॉटर सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह आहे, ॲश व्हॅल्यू आहे, असे विविध परीक्षणं APIनुसार केली जातात. ह्या रॉ मटेरियलपासून पुढे क्वाथ निर्मितीची प्रक्रिया केली जाते. त्यासाठी औषधी भवनमध्ये नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे दोन एक्स्ट्रॅक्टर्स बसवलेले आहेत. ह्या एक्स्ट्रॅक्टर्समध्ये क्वाथ निर्मिती प्रक्रिया केली जाते. ग्रंथोक्त जे काही प्रमाण दिलेलं आहे, भरड आणि त्याच्या 16 पट पाणी असं घेऊन त्यामध्ये एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. एक्स्ट्रॅक्शन नंतर हे इव्हॅपोरेशनचं युनिट आहे. ग्रंथांमध्ये सांगितल्यानुसार अष्टमोश शेष आपल्याला उरवायचा असतो आणि हा जो अष्टमोश काढा आहे तो अष्टमोश शेष करण्यासाठी या इव्हॅपोरेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या इव्हॅपोरेटरमध्ये काढा इव्हॅपोरेट करण्यासाठी साधारण 10 ते 12 तास लागतात. 70 ते 80% पाणी यामध्ये इव्हॅपोरेट केलं जातं. आणि हे इव्हॅपोरेशन होत असताना वेळोवेळी क्वालिटी कंट्रोलतर्फे आणि तज्ज्ञ वैज्ञानतर्फे याचा TDS चेक केला जातो. TDS म्हणजे टोटल डिझॉल्व्ह सॉलिड्स. आणि हा TDSचं एक स्टँडर्डाइज प्रत्येक काढ्याचं केलेलं आहे. आणि या स्टँडर्डाइज TDSनुसार तो काढा त्या इव्हॅपोरेटरमध्ये शेष निर्माण केला जातो. असा हा काढा तयार झाल्यानंतर पुढे घननिर्मितीसाठी त्याचा कॉन्सन्ट्रेटरमध्ये तो काढा आणला जातो. आणि कॉन्सन्ट्रेटरमध्ये परत त्या शेष काढ्याचा इव्हॅपोरेशन केलं जातं. या प्रक्रियेला साधारण 6 ते 8 तास लागतात. आणि हा काढा सेमी सॉलिड पेस्ट या स्वरूपामध्ये कॉन्सन्ट्रेटरमध्ये तयार केला जातो. ही तयार झालेली सेमी सॉलिड पेस्ट पुढे ड्राईंगसाठी व्हॅक्युम ड्रायरमध्ये नेली जाते. आणि ह्या व्हॅक्युम ड्रायरमध्ये ही सेमी सॉलिड पेस्ट पूर्णपणे ड्राय केली जाते. आणि मग त्याचं घन या स्वरूपामध्ये रूपांतर होतं. पुढे ही ड्राय झालेली जी पेस्ट आहे पूर्ण, या ड्राईड पावडरचं पुढे ग्रॅन्युलेशन केलं जातं. त्याच्यासाठी ग्रॅन्युलेशन मशीनमध्ये याचं ग्रॅन्युलेशन केलं जातं. या तयार झालेल्या ग्रॅन्युल्स पुढे टॅबलेटिंगसाठी टॅबलेटिंग मशीनमध्ये कॉम्प्रेस केल्या जातात. हे रोटरी टॅबलेटिंग मशीन आहे. 250 मिलीग्रॅमच्या टॅबलेट्समध्ये या घनवटींचं रूपांतर होतं. त्यावेळी टॅबलेटिंग होत असताना प्रत्येक गोळीचं वजन, त्या गोळीचं हार्डनेस, त्याचा डिस्पर्सिबल टाईम हे वेळोवेळी प्रॉडक्शन आणि क्वालिटी कंट्रोल विभागातर्फे चेक केलं जातं. औषधी भवनमध्ये ही जी अत्याधुनिक मशीनरी बसवलेली आहे
त्या मशिनरीमधून तयार झालेल्या घनांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या मशिनरीमध्ये काढ्याचं पूर्णपणे म्हणजे भरडीचं पूर्णपणे एक्स्ट्रॅक्शन करून काढा निर्मिती केली जाते. आणि ही काढा निर्मिती होत असताना कुठल्याही प्रकारचं चॅरिंग मात्र होत नाही, कारण या मशिनरीचा फायदा तो आपल्याला मिळतो की पूर्णपणे एक्स्ट्रॅक्शन मिळतं आणि कोणत्याही प्रकारे चॅरिंग होत नाही. अत्यंत प्युअर म्हणजे शुद्ध स्वरूपाचे घन यामधून आपल्याला मिळतात. त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या चूर्णाचं मिक्सिंग केलं जात नाही. अत्यंत शुद्ध स्वरूपाचे असे हे घन या मशिनरीमधून आपल्याला मिळतात. याची ओरिजिनल क्वालिटी आणि ओरिजिनल टेस्ट घनांची ही पण आपल्याला जशीच्या तशी अनुभवायला मिळते, प्रत्ययाला येते. हे तयार झालेल्या घनवटी पाण्यामध्ये पूर्णपणे डिझॉल्व्ह होणारे असतात. अगदी तयार कशा काढा करून द्यायचा असेल तर गरम पाण्यामध्ये या तयार घनवटी टाकल्या तर रुग्णाला तयार काढा सुद्धा देऊ शकतो, इतक्या ह्या पूर्णपणे डिझॉल्व्ह होणाऱ्या अशा घनवटी आहेत. एकूणच सगळे जे प्रॉडक्ट औषधी भवनमध्ये बनतात त्याचं वेळोवेळी क्वालिटी कंट्रोलतर्फे चेकिंग केलं जातं. त्याचप्रमाणे या घनवटींचं सुद्धा वेळोवेळी चेकिंग केलं जातं, तपासण्या केल्या जातात. रॉ मटेरियलपासून तर थेट फायनल फिनिश्ड प्रॉडक्ट तयार होईपर्यंत प्रत्येक स्टेजला त्याच्या पॅरामीटर्सनुसार त्याच्या तपासण्या केल्या जातात. मग TDS चेकिंग आहे म्हणजे टोटल डिझॉल्व सॉलिड्स, हे वेळोवेळी बघणं आहे. त्या गोळ्यांचा हार्डनेस बघणं आहे, वजन आहे, डिस्पर्सिबल टाईम आहे, कलर आहे, अपिअरन्स आहे. असं सर्व प्रकारे क्वालिटी कंट्रोलच्या आणि तज्ज्ञ वैद्यांच्या निगराणीखाली या सर्व औषधांची निर्मिती औषधी भवनमध्ये केली जाते. 70 प्रकारच्या घनवटी औषधी भवनमध्ये मंजूर झालेल्या आहेत. त्याच्यातल्या प्रमुख घनवटी मी आता आपल्याला थोडक्यात सांगतो. ज्येष्ठमत, जटामावसी, हरितकी, बिभीतक, आमलकी, त्रिफळा, अम्लवेतस, कडुनिंब, माका, पुनर्नवा, वरुण, कंटकारी, नागरमोथा, दशमूळ, भुई आमलकी, गोक्षूर, बावनची, अश्वगंधा, पाषाणभेद, गुडमार, अर्जुन, शतावरी, ब्राह्मी, कवचबीज, सर्पगंधा, कुटच, गुडुची, तुलसी, महामंजिष्ठादी कषाय घन, महारासनादी कषाय घन, महासुदर्शन कषाय घन, ह्या महत्वाच्या घनवटी आहेत. त्याचबरोबर एकूण 70 प्रकारच्या घनवटी औषधी भवनमध्ये मंजूर झालेल्या आहेत. आणि आगामी घनवटींमध्ये आगामी अजून घनवटी ॲड होणार आहेत. चरकोक्त दशमानी गण याच्यातल्या घनवटी पण आपल्याला रुग्णांसाठी रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत. धातुपाचक कषाय यांच्या घनवटी सुद्धा आपल्याला उपलब्ध होणार आहेत. आणि शोधनादी गणसंग्रहात दिलेल्या शोधनादी गणांच्या घनवटी या नवीन आगामी घनवटी सुद्धा आपल्या सर्वांना वैद्यांना रुग्णसेवेसाठी लवकरच उपलब्ध केल्या जाणार आहेत. रिटेल पॅकिंगमध्ये 60 टॅप पॅकिंगमध्ये या घनवटी उपलब्ध आहेत. याशिवाय या अत्याधुनिक मशीनद्वारे विविध पेटंट औषधांची पण निर्मिती केली जाते. त्यामध्ये रुबिक्लिन लिक्विड टॅबलेट हे ब्लड प्युरिफायर ऑल टाइप्स ऑफ स्किन डिसीज साठी उपयुक्त आहे. JTV कफ सिरप आहे. प्रमदा सौंदर्य संजीवनी स्त्रियांच्या आजारांवर उपयुक्त आहे. दैनंदिन अभ्यंगासाठी अभ्यंग तेल आहे. रक्तजीवन आहे. आरोग्य मिश्रण. इम्युनिटी बुस्टरसाठी द्राक्षगंधा, ज्याचा कोविड काळामध्ये अनेक वैद्यांना खूप फायदा झाला असं द्राक्षगंधा लिक्विड. अगस्ती प्राश. नॅचरल सोर्स ऑफ कॅल्शियम म्हणून बलपुष्टी. आयुर्वेद औषधी भवनचा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पाठ बिंदू माधव पंडितांनी संशोधित केलेला असा रौप्य सुवर्ण सूतशेखर. दैनंदिन नस्यासाठी पंचेंद्रिय वर्धन तेल. आणि प्रोत्साहन ग्रॅन्युल्स. अशी विविध प्रकारची पेटंट्स औषधं सुद्धा औषधी भवनतर्फे उपलब्ध आहेत. आणि आगामी काळामध्ये यामध्ये अजून काही पेटंट औषधांची भर पडणार आहे. ती आपल्यापर्यंत मार्केटिंग टीमतर्फे पोहोचवलीच जाईल.
वैद्य आणि डॉक्टरांसाठी बल्क पॅकिंगमध्ये म्हणजे 500 टॅबलेट्स 1000 टॅबलेट्स यामध्ये घनांचे टॅबलेट्स उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी आपण औषधी भवन आयुर्वेद सेवा संघ नाशिक आणि ईमेल औषधीभवन@rediffmail.com इथे जरूर संपर्क करा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सावकार सर. आताच्या प्रमुख कार्यक्रमाची आपण सगळे आतुरतेने वाट बघत आहोत. त्या कार्यक्रमासाठी मी आदरणीय वैद्य श्री विनय वेलणकर सर व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की घनवटी या नवीन उत्पादन श्रेणीचे लॉन्चिंग करावे. नमस्कार. मी विकास जोशी, मार्केटिंग मॅनेजर, औषधी भवन आयुर्वेद सेवा संघ नाशिक. एक विशेष सूचना आहे आणि आनंदाची सूचना आहे की जे आपण आता जे आजपासून जे घणं लॉन्च करत आहोत, म्हणजे पूर्वी लॉन्च आपले जसं हे घणांचे जे काही सिरीज आहे दसऱ्यापर्यंत म्हणजे विजयादशमीपर्यंत जे काही घणांची परचेस होईल, खरेदी होईल, या खरेदीला आपण 10% डिस्काउंट ॲडिशनल देत आहोत. त्यासाठी आपल्या लवकरात लवकर जी काही मागणी असेल ती लवकरात लवकर आपल्या वैद्यकीय प्रतिनिधींकडे सोपवावी एवढी विनंती. धन्यवाद. उपस्थित मान्यवरांना मी विनंती करते की आपल्या नवीन घनवटी या श्रेणीचे लॉन्चिंग करावे. धन्यवाद. मी आता वैद्य विनय वेलणकर सरांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. आयुर्वेद सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव,
आयुर्वेद सेवा संघाचे सगळे कर्मचारी ऑनलाइन आणि ऑफलाइन उपस्थित असलेले सगळे वैद्य आणि सेवा संघावर प्रेम करणारे त्यांचे सगळे मित्र परिवार अशा सगळ्यांना मी सुरुवातीला धन्यवाद देतो। सर्वप्रथम ह्या घन कल्पना आणि जे धातु योगांचे पण घन आपण मार्केटला उपस्थित करतो याबद्दल आपले सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो। या सगळ्या घन सत्वाचं उद्घाटन किंवा प्रमोशन झालंय असं मी जाहीर करतो। दोन चार गोष्टींचा उल्लेख करणं या ठिकाणी क्रमप्राप्त ठरेल। अनेक संस्था असतात, काही वेळा चालू होतात, काही कालांतराने बंद पडतात, पण काही संस्था अशा असतात की ज्या आपलं नाव सातत्याने अनेक वर्ष समाजात कोरून ठेवतात, त्यापैकी एक संस्था म्हणजे आयुर्वेद सेवा संघ आहे। दोन तीन वैशिष्ट्ये सांगता येतील की ज्यांची स्थापना वैद्य पंचानन गुणेशास्त्रीने केलेली आहे, असं व्यक्तिमत्व की आयुर्वेद क्षेत्रामध्ये ज्यांनी आयुर्वेदाचा डंका पिटवण्याचा मुहूर्त मेढ ही वैद्य गुणेशास्त्रीने केलेली एक। दुसरी गोष्ट, अनेक संस्था असतात परंतु राष्ट्रवादी विचाराने चालणारी संस्था असं ज्याचं वर्णन करता येईल अशी एक संस्था म्हणजे आयुर्वेद सेवा संघ। आणि याचं कारण त्याचे संस्थापक आहेत गुणेशास्त्री, हे अत्यंत प्रखर राष्ट्रभक्त होते, दुसरं वैशिष्ट्य। आणि तिसरं वैशिष्ट्य, जरी मगाशी आमचे मित्र अभय कुलकर्णींनी सांगितलं की वी आर प्रोफेशनल, तरी सुद्धा प्रोफेशनलमध्ये व्यवसाय गुणवत्ता आणि धंदा ह्या दोन शब्दात जो फरक आहे, ती व्यवसाय गुणवत्ता जोपासणारी जी संस्था आहे ती म्हणजे आयुर्वेद सेवा संघ। असे अनेक वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील। तिसरं म्हणजे आता हे 98 वर्ष चालू आहे, नजीकच्या काळामध्ये शताब्दी वर्षामध्ये आपली संस्था मार्गक्रमण करेल, आणि म्हणून मी या सगळ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना या निमित्ताने पण हार्दिक शुभेच्छा देतो। आणि असंच काम ह्याच्या पुढच्या कालावधीमध्येही चालू राहावं आणि शताब्दी वर्षाच्या कालावधीमध्ये आयुर्वेद सेवा संघाचा डंका सगळ्या देशभर पसरला जावा अशी मी सगळ्यांना विनंती वजा आवाहन करतो। दोन तीन गोष्टी पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला ज्याचं वर्णन करावं लागेल, एक म्हणजे घनसत्व किंवा घन कल्पना ही काय आयुर्वेद क्षेत्रात नवीन नाही औषधी निर्माणामधली, परंतु दिवसेंदिवस औषधी मालाचे वाढणारे भाव, त्याच्यानंतर औषध आयुर्वेदिक घेण्यासाठी अनेकांची तक्रार असते, विशेषतः लहान मुलं की ते कडू आहे, चूर्ण आहे, मग त्याची एवढी मात्रा घ्यायची तर ती कशी घ्यायची, असे अनेक आपण वर्षानुवर्ष अनुभवलेले हे सगळे विषय आहेत। ह्या सगळ्याला जर उत्तर काढायचं असेल तर ते म्हणजे त्याची मात्रा कमी करणं आणि सहज आणि सुकररित्या ते देता येणं। घनसत्व अशी आहेत की एक गोळी नुसती गरम पाण्यामध्ये डिझॉल्व करून त्याचं सिरप सारखं करून दिलं तरी सुद्धा ते देता येऊ शकतं। औषधी कल्पाची मात्रा कमी पडते, कमी देता येते, आणि त्यामुळे ते सहज देण्यास सुकर होतं, आणि म्हणून हे घनसत्व मार्केटमध्ये आता आलेले आहेत। तिसरी गोष्ट, आयुर्वेदातली सगळ्यात श्रेष्ठ चिकित्सा कुठली, तर ती एकद्रव्य चिकित्सा, आणि म्हणून मग असं एकद्रव्य निवडून जर चिकित्सा करणारे वैद्य असतील तर त्यांच्या दृष्टीने हे घनसत्वांचं एक भांडार या निमित्ताने उघडलं जात आहे असं मला नमूद करावं असं वाटतं। आणि असे अनेक वैद्य हल्ली केवळ औषधी म्हणजे वनस्पती चिकित्सा आणि एकद्रव्य चिकित्सा करण्याच्या मानसिकेत असतात, त्यांना याचा जास्त उपयोग होईल। वेगवेगळे प्रकारचे धातुयोग सध्या चिकित्सेत मोठ्या प्रमाणावर वापरले जातात, आणि हे सगळे धातुयोग वापरात आणण्याचं एक मोठं काम मी असं म्हणेन की आयुर्वेद व्यासपीठाने या सगळ्या क्षेत्रात केलेलं आहे। मूळ संकल्पना ह्या धातुयोगाची वैद्य बायवारू म्हणून होऊन गेले, त्यांनी ही खरी मांडली होती की धातुगत अवस्थेमध्ये जी चिकित्सा ज्वराच्या सांगितलेली आहे तर त्या धातूला पूर्वावस्थेत आणण्यासाठी काय केलं पाहिजे, म्हणून त्यांनी काही काढे सांगितलेले आहेत। आणि मग ह्या काढ्यांची संकल्पना हळूहळू विस्तारित होत गेली आणि गेल्या अनेक वर्षाच्या व्यासपीठाच्या क्लिनिकल मीटिंग हा जो एक मोठा महत्त्वपूर्ण उपक्रम असतो चालू आहे, त्यातनं ह्या सगळ्यावरती दृष्टीक्षेप टाकला गेला
आणि आता असं आपल्या लक्षात येईल की हे धातुयोग महाराष्ट्रात नाही तर आता सगळ्या भारतभर प्रचलित होत आहेत आणि त्याचा खूप चांगला वापर अनेक चिकित्सक करतात असा माझा आणि माझ्याबरोबरच्या अन्य सहकाऱ्यांचाही एक अनुभव आहे. त्यामुळे ही एक चांगल्या दृष्टीने टाकलेलं संस्थेचं पाऊल आहे असं मला वाटतं. एक दोन सूचना या निमित्ताने मी करू इच्छितो की त्याचा विचार झाल्यास चांगला होईल की हे धातुपाचक योगांचे घनसत्व किंवा एकेरी द्रव्यांचे आता जे आपण घन काढलेले आहे हे जर स्प्रे ड्राईंग पद्धतीने जर त्याचे मार्केटिंगमध्ये केलं तर अत्यंत कमी मात्रेमध्ये त्याची आपल्याला उपलब्धी करून देता येईल आणि इफिकसी वाढते. कॉस्टिंग वाढेल जरूर, त्याचं कारण का तर स्प्रे ड्राईंग करायचं झालं तर त्याचा खर्च आहे, परंतु ते घ्यायला इतकं सोपं आहे की अगदी छोटी गोळी म्हणजे 125 मिलीग्रॅमची गोळी चमचावर पाण्यामध्ये, जसं ॲलोपॅथीची डिस्पर्सिव्हर टॅबलेट असते मॉक्स 125 किती पेडियाट्रिक कोणालाही देता येते, तर अशी ही स्प्रे ड्राईंग केलेली घनाची पावडर सुद्धा आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. ज्यांना काढे द्यायचे आता काही काढ्यांचा उल्लेख या ठिकाणी वैद्य गोपाळ सावकारांनी केला तर हे काढ्यांचे घन सुद्धा अशा पद्धतीने जर दिले तर काही नाही, पाव कप पाण्यामध्ये 2 गोळ्या टाकायच्या कोमट पाण्यात आणि पिऊन टाकायचं, म्हणजे तात्काळ बनवून घेतलेला काढा असेल तेच गुण त्याच्यात मिळतील किंबहुना त्याची इफिकसी जास्त चांगल्या पद्धतीने आढळेल असं मला वाटतं. त्यामुळे हे एक चांगलं सकारात्मक असलेलं पाऊल आहे. ह्यात अजूनही अनुभवाच्या आधाराने आपले अनेक वैद्य त्याच्यामध्ये इनपुट टाकतील, एक अनुभव आणि थोडस या क्षेत्रामधली माहिती म्हणून हे 2-3 विषय मी आपल्याला सुचवले. बाकी ह्या सगळ्याच्या उपयोगितेबद्दल काय बोलावं हा काही माझा आत्ताचा विषय नाहीये कारण आता त्या संदर्भातलं व्याख्यान नाहीये, परंतु हे जे घनसत्व आणि धातुपाचक योगांचे जे काही आपण पाठ या निमित्ताने मार्केटला आणलेले आहे तर ह्याचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी एकदा पुन्हा सगळ्या आयुर्वेद सेवा संघाचे पदाधिकारी सर्व कर्मचारी की ज्यांनी याच्यासाठी बहुमोल वेळ दिलेला आहे आणि ह्याचं मार्केटिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या उपस्थित असलेल्या सगळ्या वैद्यवर्गाला असं आवाहन करतो की अशा एका राष्ट्रवादी विचाराने चाललेल्या संघटने संस्थेचे हे प्रॉडक्ट्स आपण चांगल्या पद्धतीने वापरावे असं सांगायला मला अभिमान वाटतो की या संस्थेचा मी सदस्य आहे एक, परंतु ह्याची जी प्रॉडक्ट्स आहेत म्हणजे आज मार्केटमध्ये हेमगर्भ मात्रा सेवा संघाची जी क्वालिटी आहे ही खचितच अन्य कंपन्यांची मिळेल कारण मी खूप मोठ्या प्रमाणावर ती वापरतो. रौप्य सुवर्ण सुच्छेकर सारखा कल्प आहे की जो फक्त सेवा संघ बनवते आणि इतक्या विविध प्रकारांनी हा मी वापरलेला आहे वापरतो आणि माझ्यामुळे आमचे अनेक विद्यार्थी आणि सहकारी वैद्य वापरतात अशी अनेक प्रॉडक्ट्स आहेत. परत ह्याच्यावरती अनेक आपल्या ज्येष्ठ वैद्यांनी लिखाण केलेलं आहे, म्हणजे मी उल्लेख मुद्दामून करेन की अण्णा करमरकरांचं या संदर्भात की ही जी सगळी प्रॉडक्ट्स आहेत ह्याच्यावर अण्णांचं शास्त्रीय विवेचन असलेले लेख पत्रिकेमध्ये आलेले आहेत, हे सुद्धा आपण पुन्हा पुन्हा वाचले तर याची आपल्याला इफिकसी आणि याचं महत्व नेमकं कळेल. म्हणजे दिसायला द्राक्षगंधा म्हटल्या लोकांना असं वाटेल की द्राक्षासव आणि अश्वगंधा दिसतं एकत्र केलंय, एवढ्यापुरतं मर्यादित नाही, त्याच्या मागची भूमिका काय ही जरा आपण नीट पडताळून बघितली तर याचे गुणधर्म आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळतील. असं प्रत्येकच प्रॉडक्ट रुबी क्लीन सारखं प्रॉडक्ट आहे, अत्यंत इफिशियंट असं आहे आणि ज्याला आपण म्हणू तत्काल गुणवर्धन करणारं असं आहे, अशी सेवा संघाची अनेक दर्जेदार उत्पादनं मार्केटमध्ये आहेत. अशाच पद्धतीचं नाव आपण ह्या व्यवसायामध्ये मेंटेन करावं असं मी म्हणतो कारण सध्या आयुर्वेद हे चलनी नाडं पण झालेलं आहे आणि आयुर्वेदाच्या नावाने काही लोकांनी बाजारही मांडलेला आहे, तर ह्याच्यामध्ये आपलं वैशिष्ट्य आपण टिकवलं तर शेवटी सोन्याला सोनं आहे हे चकाकून सांगावं लागत नाही, ते चमकतच असतं, तशी आपली संस्था आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी आपण हे लॉन्च करण्यासाठी बोलवून जो सन्मान दिला त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर. आपले मार्गदर्शन कायमच आम्हाला मोलाचे आणि प्रोत्साहनपर राहिले आहे आणि आपण दिलेल्या सूचनांचा नक्कीच आम्ही अवलंब करू
आता मी आयुर्वेद सेवा संघाचे अध्यक्ष वैद्यश्री अंबादास कुलकर्णी सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. वैद्यक शास्त्राची आद्य देवता भगवान श्री धन्वंतरींना त्रिवार वंदन. ज्या ज्या धुरीणांनी या आयुर्वेद सेवा संघाला नावारूपाला आणण्यासाठी योगदान दिलं त्या सगळ्यांच्या स्मृतीला आजच्या दिवसाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन. आणि आज ऑनलाईन जे जे वैद्य जे जे विद्यार्थी हा सगळा कार्यक्रम ऐकतायत त्या सर्वांचं आयुर्वेद सेवा संघाच्या वतीने अत्यंत मनपूर्वक स्वागत. मला असं वाटतं आपण ऑनलाईन कार्यक्रमाला आता सीझन होत चाललेलं आहे आणि म्हणूनच हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. आणि काही त्यातल्या त्रुटी असतात आणि काही फायदे पण असतात, तर दोघांचाही या ठिकाणी अंतर्भाव होतो आहे. आजच्या या समारंभाला आवर्जून या ठिकाणी घनवटी लॉन्चिंगसाठी उपस्थित झालेले माझे मित्र आणि महाराष्ट्रातील नामवंत वैद्य विनय वेलणकर, आमच्या संस्थेचे तरुण तडफदार उपाध्यक्ष डॉक्टर आशुतोष यार्दी, वैद्य आशुतोष यार्दी, ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली आज औषधी भवन अत्यंत वेगाने वाटचाल करत आहे, असे आमचे अत्यंत उत्कृष्ट वैद्य आणि शिवाय एक प्रशासक वैद्यराज अभय कुलकर्णी, ज्यांनी औषधी भवनची एक व्यवस्थापक म्हणून अनेक वर्ष सेवा केली, असे माझे मित्र आमच्या नियामक मंडळाचे सदस्य किरण जोशी, आणि व्यवस्थापक म्हणून आज जे काम पाहत आहे ते वैद्य गोपाळ सावकार आणि प्रसाद पंडित आणि सगळ्या टीम, या सगळ्यांचं या निमित्ताने मी घनवटी लॉन्चच्या निमित्ताने मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं म्हणजे घनवटी हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून आपल्या सर्व वैद्यांना चांगल्या प्रकारे सुपरिचित झालेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये फायदा असा होतो की एक प्रकारे एक लिबर्टी मिळते की तुम्हाला जर एकेरी द्रव्य वापरायचं असेल तर तसंही वापरता येतं, आणि आपले स्वतःचे जे काही कॉम्बिनेशन्स असतील आणि ते आपल्याला पटकन करून जर रुग्णाला द्यायचे असतील तर तसाही गोष्ट या निमित्ताने करता येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट मला अत्यंत आवर्जून सांगावीशी वाटते की आयुर्वेद सेवा संघाच्या औषधी भवनचे घनवटीकल्प हे अत्यंत दर्जेदार आहे, कारण या ठिकाणी अद्ययावत मशिनरी आणलेली आहे. आयुर्वेद सेवा संघ हा एखाद्या मशाल घेऊन धावणाऱ्या याच्यासारखा आहे, सर्दीसारखा आहे की आधीचे काम करणारे येतात, दुसऱ्यांच्या हातामध्ये मशाल देतात, मग दुसरे येतात त्यांच्या हातामध्ये मशाल देतात, आणि म्हणूनच गेले 97 वर्षाची एवढी प्रदीर्घ वाटचाल आयुर्वेद सेवा संघ करू शकला हे त्यातलं मोठं यश आहे. आज सुद्धा जेव्हा घनवटीचं लॉन्चिंग या ठिकाणी होतंय तेव्हा मला आधीच्या सगळ्या कार्यकारिणीची आठवण येते, आधीच्या अध्यक्षांची आठवण येते की हे सगळं पुढे आपल्याला करायचंय आणि यासाठी अद्ययावत मशिनरी आपण घेतली पाहिजे आणि त्यासाठी अत्यंत आग्रही राहून जी उत्कृष्ट मशिनरी आहे ती आणून त्या पद्धतीने कार्य करण्यासाठी आणि घनवटी करण्यासाठी योजना त्यांनी केली ती आज फलद्रूप या निमित्ताने झालेली आहे हे या ठिकाणी मला अत्यंत आवर्जून सांगावं असं वाटतं. या घनवटी लॉन्चिंगच्या निमित्ताने एका विशेष गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधणार आहे. माझे सहकारी सचिव वैद्य अभय कुलकर्णी यांनी तुम्हाला ती गोष्ट सांगितलीच आहे, पण आयुर्वेद सेवा संघाला एकूण 5 अपत्ये आहेत. सगळ्यात मोठं अपत्य औषधी भवन आहे, त्याच्यानंतरचं दुसरं अपत्य आरोग्यशाला रुग्णालय आहे, त्याच्यानंतर तिसरं अपत्य आयुर्वेद पत्रिका आहे, त्याच्यानंतरचं चौथं अपत्य हे आयुर्वेद महाविद्यालय आहे, आणि सगळ्यात लहान अपत्य जे आहे ते संशोधन विभाग आहे. जेव्हा आपण एखादं कुटुंब चालवतो तेव्हा साहजिकच जे मोठं अपत्य असतं ते आपल्या आईवडिलांना मदत करतं आणि तो संसाराचा गाडा पुढे न्यायला मदत करत असत, तशी मदत या औषधी भवन कंपनीने
या आयुर्वेद सेवा संघासाठी केलेली आहे आणि अजूनही करत आहे. दुसरं जे आपत्त आरोग्य शाला रुग्णालय ते म्हणतं की मी तर सेवा कार्यामध्ये मला काहीच नको, मी रुग्णांची सेवा करतो, त्यामुळे त्याला ना नफा ना तोटा, केवळ रुग्णांची सेवा अशा याच्यात ते चाललेले आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी डायरेक्ट इनडायरेक्टली औषधी भवनवर आहे. तिसरं अपत्य आयुर्वेद पत्रिका, ते तर म्हणतं मी प्रचारक आहे, मी प्रचार प्रचार करणार, मला बाकी काही नको, मला संसार पण करायचा नाही, मग किमान त्याची उदरनिर्वाहाची जबाबदारी ती पण आयुर्वेद पत्रिकेवर येऊन पडते. चौथं जे अपत्य आहे आयुर्वेद महाविद्यालय, ते म्हणतं की मी माझं खाऊन पिऊन सुखी आहे, तुम्ही माझ्याकडनं काही मागू पण नका आणि मला काही देऊ पण नका, अशा पद्धतीने त्याचं काम चालू आहे. आणि सगळ्यात लहान जे अपत्य आहे त्यांच्याकडनं मात्र आम्हाला खूप अपेक्षा आहे की आता काळ बदलतोय, या काळामध्ये संशोधन विभागाकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे आणि प्रत्येक औषध प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्याधी जेव्हा मार्ग आणताना प्रत्येक जग आता विचारायला लागले आयुर्वेद का असे ना, तुमचं संशोधन काय आहे, आणि या संशोधनाकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहे आणि हे संशोधन अपत्य आम्हाला खात्री आहे. जसं कॉम्प्युटर शिकलेली मुलं विदेशात जाऊन मोठा पगार घेऊन संसार मोठा करतात, आई वडिलांचं नाव रोशन करतात, तसं हे आमचं संशोधन विभागाचं अपत्य हे पुढे आयुर्वेदाचं नाव मोठं करणार आहे आणि त्या दृष्टीने त्याची वाटचाल सुरू आहे आणि आमच्या संशोधन विभागात काम करणारे सगळे लोक ते करतायत. पण हे संशोधन केव्हा होईल, जेव्हा आम्ही आमची औषधी बाजारामध्ये देऊ, त्यातनं जे आम्हाला उत्पन्न होईल त्या उत्पन्नातनं आम्ही हे संशोधन करणार आहे आणि जगाला दाखवून देणार आहे की आयुर्वेद एक श्रेष्ठ शास्त्र आहे आणि या शास्त्राच्या अनुषंगाने आम्ही संपूर्ण जगातल्या सगळ्या रुग्णांची चिकित्सा करण्यासाठी सक्षम आहोत आणि म्हणून आमच्या औषधी भवनचं महत्त्व आहे. मला सगळ्या वैद्यांना या निमित्ताने अत्यंत अत्यंत आग्रहाने विनंती करावीशी वाटते की आपण सगळ्या कंपन्यांची औषधी लिहिता जरूर लिहा, पण औषधी भवनची औषधी लिहिताना त्यातनं येणारं उत्पन्न या अशा पद्धतीच्या अपत्यांमध्ये त्याची वाटणी होणार आहे याचा विचार करून आपण तोही एक विचार करा. आणि असं करत असताना जर आपल्या काही सूचना असतील, आपल्या काही शंका असतील आणि आपल्याला काही असं वाटत असेल की अधिक सुधारणा व्हायला पाहिजे तर ते पण आमच्यापर्यंत पोचवा. तुमच्या सगळ्यांचं सूचनांचं आम्ही अत्यंत मनपूर्वक स्वागत करू. आमच्या महाव्यवस्थक मगाशी व्यवस्थकांनी सांगितलंच आहे की जसं आता आम्ही तुम्हाला ऑनलाईन कंपनीची माहिती दिली तशी ऑफ प्रत्यक्ष कंपनी पाहण्यासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी या, या ठिकाणी तुमचं निश्चितपणे स्वागत आहे. मला असं वाटतं की औषधी भवन एका स्पीडने आपलं कार्य करते, दिवसेंदिवस त्याच्या टर्नओव्हरमध्ये पण वाढ होते आहे आणि जेव्हा जेव्हा असं आमच्या लक्षात आलं की मेनी कुक्स स्पूल द फॉइट असं म्हणतात, स्पूल फूड असं म्हणतात, तर तसं न करता आम्ही प्रत्येक विभागाची जबाबदारी एकेका प्रमुखाकडे दिलेली आहे आणि त्यांनीच त्या पद्धतीने ते सांभाळावं आणि बाकीच्या सूचना घेऊन त्याची प्रगती करावी अशा या आमच्या पॉलिसीचा आम्हाला आज निश्चितपणे उपयोग होतो आहे. आणि औषधांच्या बाबतीत गेल्या 2 वर्षातली प्रगती पाहता ही जी फलश्रुती आहे याची या ठिकाणी दिसते आहे. बंधूंनो, आपण सगळेजण हा ऑनलाईन कार्यक्रम पाहतात, सवय मला झालेलीच आहे ऑनलाईनची, पण तरी पण मला त्यात काही नेहमी असे ड्रॉबॅक वाटतात की सोपं नसतं की मी तुमच्या सगळ्यांशी ऑनलाईन बोलतोय आणि मला रिस्पॉन्स कोण करतंय तर एक निर्जीव वस्तू कॅमेरा नावाची जी काहीच रिस्पॉन्स करत नाही, अवघड असतं असं बोलणं. किंवा मला शेजारी बसलं मागाशी मी, मला सारखं वैद्य विनयकांशी काहीतरी बोलावं असं वाटायचं, शेजारी बसलेत माझ्या अभय कुलकर्णी सर त्यांच्याशी काहीतरी बोलावं असं वाटायचं, पण आपला कॅमेरा पाहतोय आपल्या हालचाली टिपतोय या भावनेने शांतपणे बसून घ्यायचं. असं शांतपणे बसणं पण काही सोपं नसतं, ते पण मी आत्ता अनुभवलेलं आहे. आणि जर एखादा विनोद करावा असा वाटला, काहीतरी कथा सांगावीशी वाटली, तर समोरचा काय रिस्पॉन्स आहे हे काहीच कळत नाही, जसं काय आपणच आपल्याशी बोलतो आहोत असं वाटतं. आणि अशा भावनेतनं हा कार्यक्रम चालतो, पण आता आपल्याला त्याची पण सवय झालेली आहे आणि अशा सवयीतनं आपण आता हे कार्यक्रम घेतो आहोत. तरी पण भगवान श्री धन्वंतरीकडे मी प्रार्थना करतो की कोरोनाची महामारी या जगातनं समूळ नष्ट हो. आपण माणसं आहोत, जेव्हा एकमेकाच्या आत्म्याचा एकमेकाशी संवाद होतो तेव्हाच आपल्याला आनंद मिळतो आणि असा आनंद मिळण्यासाठी या महामारीचं समूळ उच्चाटन हो आणि पुन्हा आपण सगळे वैद्य शेकडोच्या संख्येने हजारोच्या संख्येने आपण एकमेकांमध्ये येऊन प्रत्यक्ष इंटरॅक्शन करून आणि आपल्या ज्ञानाचं आदान प्रदान करण्याची शक्ती क्षमता आणि परिस्थिती भगवान श्री धन्वंतरी आम्हाला देव या निमित्ताने प्रार्थना करतो. जे जे यांनी या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कष्ट घेतले त्या सगळ्या आमच्या टीमचं अत्यंत मनपूर्वक अभिनंदन करतो. शेकडोच्या संख्येने जे या ठिकाणी ऑनलाईन जॉईन झाले
त्यांनाही मी आयुर्वेद सेवा संघाच्या वतीने धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहो, आपल्याला धनसंपत्ती उत्तम लाभो अशी भगवान धन्वंतरी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सुरू झालेला आपला हा कार्यक्रम आता समारोपाकडे वळतो आहे. समारोप व आभार व्यक्त करण्यासाठी यापुढील सूत्रे मी असिस्टंट मॅनेजर सौ शर्मिला पाठक मॅडम यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. नमस्कार. मी शर्मिला संजय पाठक. आभार प्रदर्शनाचं काम माझ्याकडे सोपवलं आहे. ऋणानुबंधाच्या आशेस आपल्या टिकून राहण्यागाठी निरोप घेऊ काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी. समोर आपल्या उभी आहे मी आभार प्रदर्शनासाठी. धन्वंतरी पूजन झाले, प्रास्ताविक झाले, अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली. सर, तुमच्या मार्गदर्शनाने आम्हाला नवी दिशा मिळाली. आता आभार प्रदर्शनाची वेळ आली. आजच्या घन लॉन्चिंग समारंभासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे प्रख्यात वैद्य श्री विनय वेलणकर सर यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच आयुर्वेद सेवा संघाचे अध्यक्ष वैद्य श्री अंबादास कुलकर्णी सर, उपाध्यक्ष आशुतोष यार्दी सर, सचिव वैद्य श्री अभय कुलकर्णी सर, सहसचिव सौ रजनी गोखले मॅडम, नंतर कोषाध्यक्ष श्री माधव परांजपे सर, औषधी भवन विभागीय समितीचे चेअरमन ॲडव्होकेट विनयराज तळेकर सर, मार्केटिंग विभागाचे सल्लागार आणि गव्हर्निंग बॉडीचे सदस्य श्री किरण जोशी सर यांचे मनापासून आभार मानते. तसेच आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दासरी सर, अधीक्षक श्री सोनांबेकर सर, वैद्य पांडे सर, नंतर देशमुख सर, मोगल सर, साधने मॅडम आणि सर्व प्राध्यापक वृंद आणि महाराष्ट्रातून ऑनलाईन आणि ऑफलाईन उपस्थित सर्व वैद्य आणि डॉक्टर यांचे आभार मानते. तसेच औषधी भवनाचे AGM श्री प्रसाद पंडित सर, वैद्य श्री गोपाळ सावकार सर, मार्केटिंग मॅनेजर विकास जोशी सर, इतर सर्व अधिकारी कर्मचारी, मार्केटिंग टीम आणि विशेष तांत्रिक सहकार्य लाभले हे श्री HR जोशी सर, विजय जोशी सर आणि रोशन सिरसाट यांचेही आभार मानते आणि कार्यक्रम संपल्याचे जाहीर करते. धन्यवाद.